मी प्राध्यापक सुभाष कळसकर तांजळ या ठिकाणी बोलतोय. सध्या या ठिकाणी आपण पेपरमध्ये काही बातम्या वाचली असतील, तळेगाव नाहुरा आणि इनमगाव आणि मागे तांदळीमागे जाणारा हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जो आहे 588D, ह्या रस्ते संदर्भामध्ये गेले 15 ऑगस्ट महिन्यापासून बरेच शेतकरी या ठिकाणी आंदोलन होत आहेत. हा जो रस्ता त्या ठिकाणी होत आहे याबद्दल सगळ्या शेतकऱ्यांच्यामध्ये आनंद एक निर्माण झालेला आहे की राष्ट्रीय महामार्ग आमच्या गावावरून जातो आहे. या ठिकाणी प्रत्येकाची ही मूलभूत गरज बनलेली आहे. परंतु हा रस्ता जात असताना त्या रस्त्याची जागा त्या ठिकाणी संपादित करणं या ठिकाणी गरजेचं आहे गव्हर्नमेंटच्या दृष्टीनं. परंतु ती जागा त्या ठिकाणी कोणत्यावर संपादित केलेली नाही आहे. आम्ही या ठिकाणी तळेगाव ते इनमगावपर्यंत पहिला जो मार्ग होता तो राज्यमार्ग होता 55 नंबरचा. परंतु इनमगाव ते तांदळी मागे काष्टीकडे जाणारा जो रस्ता आहे आता नवीन राष्ट्रीय महामार्ग, ह्या तांदळी आणि इनमगावच्या दरम्यान कोणत्या प्रकारची जमीन संपादित केलेली नाही आहे. पूर्वी 1981 पूर्वी इनमगाव ते तांदळी हा रस्ता गाडी रस्ता होता, त्याची फक्त त्या ठिकाणी रुंदी जी आहे 1 मीटरपर्यंत होती. नंतर 1981 मध्ये त्या रस्त्याचे रुंदीकरण झालं, ते 3.75 मीटरपर्यंत त्या ठिकाणी गेलेली आहे. म्हणजे जिल्हा मागे झाला आणि जिल्हा मागे झाल्यानंतर डायरेक्ट त्याचं काळ रूपांतर राष्ट्रीय महामार्ग 588D मध्ये झालेलं आहे. मग ह्या पूर्व कालामध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचे संपादित जमीन केलेलं नाही, कोणत्या प्रकारची सूचना त्या शेतकऱ्यांना नाही आहे किंवा आमच्या ग्रामपंचायतला सरपंचांना नाही आहे. आणि आज तो रस्ता त्याचे जे 18 ते 20 मीटरच्या पुढे एक्सपान्शन झालेलं आहे, त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी जी जमीन गेलेली आहे रोडच्याकडनी बरेच त्या ठिकाणी आर्थिक नुकसानमध्ये या ठिकाणी आज उभे पिकं आहेत, काही फळझाडांची काही पिकं आहेत, नंतर आमच्या विहिरी आहेत, पाईपलाईन आहेत. विशेषतः माझ्या कळसकरवाडीमध्ये तर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा जी रोडच्या लगत आहे ती पूर्ण त्या ठिकाणी अतिक्रमणामध्ये येत आहे. नंतर असे काही आमचे ग्रामस्थ आहेत त्यांना आज फक्त वाडीमध्ये राहायला फक्त 1-5 पत्र्याच्या खोलीची अशी जागा आहे. जर आपला हा रस्ता त्या ठिकाणी जर गेला तर त्यांचे अक्षरशः घरं उठतायत. मग ह्याला पर्याय काय, शासनाने या ठिकाणी पर्याय शोधणं गरजेचं आहे. त्यांना जागा दिली पाहिजे त्या ठिकाणी, त्याची जी नुकसान त्याला भरपाई दिली पाहिजे, अशी सर्व सामान्य शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे. बरं गौसाहेब कळसकर, मी किराणा दुकान आणि फिल्टर चालवतो. मला रस्ता जातो आहे ह्याचा आनंद होतो आहे, परंतु रस्ता गेल्यानंतर मला राहायला जागा एवढीच असल्यामुळं रस्ता गेल्यानंतर मला जागा राहत नाही, माझं घर जातं आहे, माझा धंदा बंद होतो आहे, माझा उदरनिर्वाह आहे दुकानावर, मला जमीन वगैरे काही नाही. मी काय केलं पाहिजे तर शासनाने मला नुकसान भरपाई राहण्यासाठी जागा घर सगळं हे करून द्यावा. रस्ता जाण्याबद्दल माझं काही गुमत नाही. माझं नाव आहे मंगल विलास कळसकर. माझं नेमकं वाटाला जागा आहे, रात्री जागा आहे तेवढेच मला घर आहे, बाकी पुढं मला जागा नाही. मग ती रस्त्यात घर गेलं तर मला राहायला कुठंही जागा नाही. रस्ता येतो त्याच्यात काय आमची अडचण नाही, पण रस्ता आला ना तर आम्हाला जागा घेऊन तुम्ही घर बांधून देत असाल तर आम्ही रस्ता येऊन देऊ. तसं काय आम्ही रस्ता येऊन देणार नाही, कारण की आम्हाला राहायला जागा नाही, कुठं गुंठा सुद्धा नाही आम्हाला, आमचं वाटव घर आहे.